देखे अरे चाची देखे अरे दादा देखे अरे दादी देखे अरे नाना देखे नानी देखे भैया देखे भाभी देखे और देखे दूल्हा दुल्हनिया घुंघरे की दुनिया घुंघरे की दुनिया घुंघरे की दुनिया घुंघरे की दुनिया। नमस्कार मित्र हो, घुंघरे की दुनिया मध्ये तुमचं स्वागत आहे। जाहिरात तुम्ही आतापर्यंत हिंदीमध्ये ऐकली आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी हा एपिसोड मी मराठीत घेऊन येतो आहे। मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरलो, ती म्हणजे हा कार्यक्रम दोन्ही भाषात राहील, कधी वऱ्हाडीत राहील, कधी हिंदीत राहील, कधी मराठीत राहील। काही काही गमती ज्या भाषेत असतात त्या भाषेत छान वाटतात, म्हणून हा एपिसोड खास तुमच्यासाठी मराठीत घेऊन आलेलो आहे। मित्र हो, तुम्ही आम्ही शाळा कॉलेजला असताना विषय ठराविक होते मराठी, इंग्रजी, गणित, भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र इत्यादी इत्यादी, ह्या सगळ्या विषयांना आपण विषय म्हणायचो। पण मागच्या काही वर्षांमध्ये हे विषय सोडून बाकीच विषय इतके मोठे झाले, म्हणजे तुमच्या माझ्या बोलण्यामध्ये येतो की काही विषय आहे का, तर ते विषय राहिले बाजूला आणि या विषयाचं प्रस्थ इतकं मोठं झालं की तुम्ही एखाद्याला काम सांगा की अरे माझं अमकं अमकं काम होतं, तर तो तुम्हाला म्हणतो अरे काही विषय आहे का, करून टाकू ना साहेब, काही विषय आहे का। साहेबापासून चपराशापर्यंत, हॉटेल मालकापासून वेटरपर्यंत सगळ्यांच्या तोंडावर विषय हा शब्द अतिशय फैललेला आहे। तुम्ही कुठेही जा, मध्यंतरी मी एकदा कार्यक्रमाला गेलो, रात्री मला यायला उशीर झाला, रात्रीचे 1:30 होते, भूक लागली होती, आम्ही एक ढाबा शोधला, ढाब्यावर जेवायला गेलो, त्यांच्याकडचं अन्न संपत आलं होतं, जे होतं त्यांनी वाढलं, जेवता जेवता माझी भाजी संपली, त्या वेटरला बोलवलं, अरे म्हटलं थोडा रस्सा आहे का, हवा असेल तर हवा, तर त्यावर तो वेटर म्हणाला साहेब काही विषय आहे का रस्स्याचा, तुम्ही सांगा ना पाहिजे तेवढा देतो। मी त्या दिवशी अवाक झालो, म्हटलं वेटर पण। त्याच्यानंतर एकदा एका मित्राकडे गेलो, त्याच्याकडे एक मीटिंग बसली होती, त्या मित्राच्या साहेबातल्या कोणत्या तरी साहेबाचा काहीतरी लोचा झाला, मग गप्पा कशा चालू होत्या बघा, अरे यानं फालतू साहेबासोबत विषय केला ना, यानं साहेबासोबत विषय केला, साहेबानं त्याचा विषय करून टाकला, यानं विषयच नसता केला तो विषय नसता झाला ना। बरं त्या साहेबानं एवढा विषय केला त्या गोष्टीचा की मूळ विषय बाजूला राहिला ना, हाच विषय होऊन गेला, नाही तर काही विषय नसता। मध्ये एका मित्राशी बोलताना मित्र अतिशय चिंताग्रस्त दिसला असा, अरे म्हटलं काय झालं, तर म्हणे काही नाही अरे जरा बायकोशी वाद झाला, म्हटलं कशा होऊन साडी होऊन झाला, मी म्हटलं अरे मग तिच्या पसंतीची घ्यायची असती, म्हणे तिच्या पसंतीचीच घेतली, तिनं साडीचा विषय केला, विषय तो नव्हताच म्हणे कशो, म्हटलं मग विषय काय होता, म्हणे विषय असा होता की तिची आई म्हणे की मी 15 दिवस राहिली होतो, मी म्हटलं बा येऊ नका, लहान घर आहे आमचं, अडचण होते, पाहुणे राहून येत राहतात, तर तिनं त्याचा विषय करून टाकला साडीचा, विषय तिच्या आईचा होता, पण तो मग तिनं साडीचा विषय केला, नाही तर विषयच नव्हता ना। बरं एखादा माणूस मला सकाळी फोन करतो, गोजे भाऊ फुरसत आहे का आज, आपण त्याला म्हणा हो का काय काम होतं, काही नाही जरा 2-4 विषय करायचे होते, आपलं जरा काम होतं, ते विषय एकदा केले की मग आपण नवीन विषयाला मोकळे। माझा मित्र एकदा आजारी पडला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने तपासलं बिपासलं, त्याला औषध दिलं आणि मग याने विचारलं म्हणे साहेब आंघोळ केली तर चालते का, ताप आहे का, डॉक्टर म्हणे काही विषय आहे का, आपण गोळ्या देऊन कायला राहिलो तुम्हाला इतक्या, तुम्ही विषयच नाही इतकी विषयाची लांब म्हणून असते। मध्यंतर मी बाहेरगावी गेलो होतो तेव्हा मला समजलं माझ्या एका मित्राला तातडीने दवाखान्यात भरती केलं, 2 दिवसांनी अकोल्यात जसं आलो तसं तातडीने मी दवाखान्यात गेलो, तिथे खालीच एक मित्र भेटला, म्हटलं की बे पशाची तब्येत कशी आहे, तो म्हणे अरे काही नाही ना, जराशी एसिडिटी बळगई उचकी, तर त्यानं त्याचा विषय करून टाकला, त्याला वाटला हार्टचाच विषय आहे का, त्याने इतका विषय केला की डॉक्टरनं भरती करून घेतलं, एनजिओग्राफीचाच विषय केला, अरे त्यानं ॲसिडिटीचा इतका विषय नसता केला, तर भरतीचा विषय नसता आला, एनजिओग्राफीचा विषय नसता झाला, प्रॉब खरा विषय तर गजू पुळे आहे, म्हटलं कधी म्हणे डिस्चार्ज झाल्यावर बिलाचा जो विषय तो विषय आपल्याला करायला लागेल तो खरा विषय आहे, म्हटलं सांगा आता। मध्यंतरी एखाद्याने विचारलं का घोंगडी की दुनिया आहे काय, मी त्याला सांगितलं म्हटलं असं असं आहे यार, आम्ही वेगवेगळ्या विषयांना घेऊन लोकांसमोर जाणार आहोत, थोडी 5 मिनिटाची चकल लोकांचं मनोरंजन करण्यासाठी अशा पद्धतीचा एक थोडा विषय आहे, बघू कसं जमतं ते। तर त्यावर तो म्हणाला अरे काही विषय आहे का, तुम्ही त्यावर तुम्ही कोणता विषय घ्या ना हो, तुमचा काही विषय आहे का, तुमचा काही प्रॉब्लेमच नाही ना, लोक एखाद्याला पैसे मागायला जातात तर साधं सरळ पैसे नाही मागत की साहेब आपली ते जुनी बाकी होती, हां लोक म्हणतात भाऊ जरा तो पेमेंटचा एक विषय होता, तो विषय करून घेतला असता पेमेंटचा, पेमेंटचाही विषय होता। एखादा तुम्हाला भेटतो मग म्हणतो तुमचा विषय आहे बरं माझ्या लक्षात, तुमचा विषय आहे होते काय की ऑफिसमध्ये गेलं की दिवसभर इतके विषय असतात नजरेसमोर की नेमका तुमचा विषय डोळ्यातून हटून जाते, तुमचा तो विषय माझ्या लक्षात आहे, विषय फक्त वेळेचाच आहे बाकी कोणता विषय नाही, एखाद दिवशी आपण तो तुमचा विषय करून टाकू काही काळजी नका। पत्रसंस्थेची मीटिंग चालू असते, ठरलेले विषय असतात, त्याच्यात एखादा विषय सोडून भलतंच बोलते, मग अध्यक्ष सांगतात
की साहेब विषय हा नाही आहे, विषय दुसरा चालू आहे, तुम्ही नवीन विषय नका करू, हा विषयच नाही आहे त्याच्यात. काही काही लोक दुकानदाराची भांडायला जातात, साहेब कसं आहे की नाराजीचा विषय नाही आहे, विषय नाराजीचा नाही आहे. आम्हाला जो तुम्ही दाखवलं होतं ते आम्हाला तुम्ही दिली नाही क्वालिटी, जी क्वालिटी तुम्ही आम्हाला दाखवली होती ती क्वालिटी तुम्ही आम्हाला दिली नाही. विषय क्वालिटीचा, विषय पैशाचा नाही ना. पेमेंट तुम्ही म्हणता तर आत्ता करून टाकतो, विषय पेमेंटचा नाही आहे, विषय आत्ता करून टाकतो पेमेंटचा. त्यावर तो दुकानदार त्याचा बाप राहते, तर दुकानदार म्हणते साहेब विषय पेमेंटचा नाही ना, तुम्ही 6 महिन्यांनी पैसे द्या ना. विषय पेमेंटचा नाही साहेब, विषय भरोशाचा आहे, तुमचा आम्हावर भरोसा आहे. क्वालिटीचं सोडा तुम्ही, पेमेंटचं सोडा, विषय भरोशाचा आहे. आता इतके विषय झाल्यावर तुमच्या जर काही नवीन विषय लक्षात आले असतील तर माझ्यापर्यंत पोहोचवा. ते सगळे नवीन विषय घेऊन पुढच्या रविवारी तुमच्या भेटीला जरूर येईन. घोंगडे की दुनियामध्ये पाहत राहा, कुठेही जाऊ नका. घोंगडे की दुनिया.